नाराज अपक्ष आमदार हे विधान परिषद निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला पुन्हा धक्का देण्याची शक्यता आहे. संजय राऊतांच्या वक्तव्यामुळे अपक्ष आमदारांमध्ये नाराजी वाढली असल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे भाजपही या नाराज आमदारांच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आधीच मुख्यमंत्री भेटत नाहीत यात जाहीरपणे संजय राऊत टीका करत असल्यामुळे अपक्ष आमदार नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एवढंच नाही तर महाविकास आघाडीला साथ देऊन जर अशा पद्धतीनं वागणूक दिली जात असेल तर परिषदेच्या निवडणुकीत वेगळा विचार करायला हवा अशी नाराज प्रतिक्रिया आमदारांनी दिलेली आहे. दरम्यान विधान परिषदेत नाराजांची काळजी घेतली जाईल असं राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी म्हटलंय. कसं ते इलेक्शन तसं मोठं होतं, त्या इलेक्शनमध्ये अपेक्षा सर्वांच्या खूप मोठ्या होत्या आणि त्याच्यात जेव्हा एखादी अशी घटना घडते त्याच्यामध्ये कुठंतरी नाराजगी काही प्रमाणात असते आणि तिथे जर तुम्ही बघितलं ज्यांचं त्यांचं नाव घेतलं तर बहुतांश लोक हे राऊत साहेबांना त्या ठिकाणी भेटलेले आहेत, त्यामुळे जे काही मनामध्ये नाहीतर ध्यानामध्ये जर काही मतभेद असतील तर त्या ठिकाणी कुठेतरी सुटल्यासारखे वाटतात. आणि याविषयी अधिक माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत आहेत. सुशांत, आपण बघतोय की अपक्षांची एक मोठी डोकेदुखी झालेली आहे महाविकास आघाडीसमोर, काय सांगशील या सगळ्याबद्दल? नक्कीच संदीप, आपण बघतोय राज्यसभा निवडणुकीच्या वेळी 10 अपक्ष आमदारांची मतं जी आहेत ती भाजपच्या बाजूने गेली होती आणि भाजपचा 3रा उमेदवार जो आहे तो निवडून आला होता. त्यानंतर आपण बघतोय विधान परिषदेच्या निवडणुकीत देखील असंच चित्र पाहायला मिळेल अशी आता कुठेतरी चर्चा रंगली आहे. त्याचं कारण म्हणजे संजय राऊत यांनी अपक्ष आमदारांवर काही नाराजी व्यक्त केली होती. महाविकास आघाडीतील काही अपक्षांची मतं पुरती याबद्दल संजय राऊत यांनी आक्षेप घेत नाराजी व्यक्त केली होती. आता त्याच नाराजीचा फटका पुन्हा एकदा महाविकास आघाडीला संधी बसण्याची शक्यता आहे. कारण काही अपक्ष आमदारांशी ज्यावेळी मी बोललो त्यावेळी अपक्ष आमदारांचं असं म्हणणं आहे जर अशा पद्धतीने उघडपणे आमच्यावर नाराजी व्यक्त केली जात असेल, आमच्यावर टीका केली जात असेल तर आम्ही का महाविकास आघाडीला मत द्यावं असं मत या अपक्ष आमदारांचं आहे. त्यामुळे कुठेतरी विधान परिषदेच्या निवडणुकीत देखील संदीप आपण पाहू शकतो अपक्ष आमदार माविआची डोकी डोकी वाढवणार आहेत आणि जी माहिती आपल्याला खात्रीलायक सूत्रांकडून मिळते त्यानुसार भाजप देखील अशा नाराज अपक्ष आमदारांच्या संपर्कात आहे. संदीप, अगदी सुशांत धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. आपण बघतोय की संजय राऊत यांनी अपक्ष आमदारांबाबत दिलेली प्रतिक्रिया, त्यानंतर राज्यसभा निवडणुकीमध्ये अपक्षांनी दगाफटका केला अशा प्रकारची महाविकास आघाडीमध्ये असलेली भावना, यामुळे अपक्ष नाराज आहेत.